नमस्कार टोमॅटो उत्पादक शेतकरी मित्रांनो, आज आपण बघतोय भरपूर ठिकाणी हा टोमॅटोवरती जो व्हायरस येतोय, आपण त्याला लीफ कर्ल व्हायरस किंवा जेमिनी व्हायरस असं म्हणतो, तर त्यावरती काय उपाययोजना झाल्या पाहिजे किंवा मग त्याचं नियोजन कसं झालं पाहिजे किंवा मग व्हायरस येऊ नये किंवा मग आल्यानंतर त्याच्यावरती कशा उपाययोजना झाल्या पाहिजे याविषयी आपल्याला आज बोलायचं आहे. पण त्या अगोदर आपण बघून घेऊ की प्लॉटची सध्याची स्थिती कशी आहे. शेतकऱ्यांचा मला फोन आला होता, त्यांनी आपल्या यूट्यूबवरती काही व्हिडिओ बघितल्या आणि शेतकऱ्याचा फोन आला की सर तुम्ही प्लॉटवरती येऊन जा. तर आपण इथं आलो होतो, नायगाव येथे आलेलो आहे, सिन्नरजवळून 6 किलोमीटर गाव आहे, तर तिथं आलो होतो. तर पहिले आपण बघू टोमॅटोची आता सध्या प्लॉटची कशी परिस्थिती, मग त्यावरती आपण उपाययोजना काय करायच्या काय नाही त्या शेतकऱ्यांबरोबर बोलू. चला तर आपण बघतो शेतकरी मित्रांनो, क्लायमेटमध्ये होणारे बदल त्यामुळे टोमॅटोवरती हा जो व्हायरस आहे तो दिसतोय, त्यालाच आपण जेमिनी व्हायरस किंवा लीफ कर्ल व्हायरस म्हणतो. हा पांढरी माशी आणि थ्रिप्सनं ट्रान्सफर होत असतो. ज्या क्षेत्रामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येत असतो. आता आपण बघतोय जास्त प्रमाणात इन्फेक्ट पूर्ण प्लॉट जास्त प्रमाणात गोळा आहे. ज्या प्लॉटमध्ये हा टोमॅटोवरती जो लीफ कर्ल व्हायरस येत असतो त्या ठिकाणी पुढे आपल्याला टोमॅटोच्या साईजला जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येत असतो. एक ज्या ठिकाणी इन्फेक्टेड झाड आहे तिथं आपण टोमॅटोची साईजची म्हणजे साईज व्यवस्थित होत नाही, त्यानंतर शेप वेगळा तयार होत असतो, किंवा मग तिरंगा वगैरे झाडावरती तिरंगा येणे किंवा मग पुढं सेटिंगला प्रॉब्लेम होणे असे कारण जर कर्लिंग जी झाली त्यामुळे मुळातच पान हे जी लीप मार्जिन आहे ते गोळा असतं आणि गोळा असल्यामुळं ते त्याचं अन्न नीट तयार नाही करू शकत. तर मग त्यावरती काय उपाययोजना झाल्या पाहिजे किंवा येऊ नये म्हणून आपण काय स्प्रे घेतली पाहिजे. त्या शेतकरी मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये अशा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे जेमिनी व्हायरसचा किंवा लीफ कर्ल व्हायरसचा, त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कीटकनाशक फवारून घ्या. कीटकनाशकाची फवारणी अगोदर करून घेणे कारण कीटकनाशक म्हणजे पांढरी माशी जर असली तर जो व्हायरस आहे तो त्याच्या अँटीनाने किंवा मग त्याच्या लेगने जिथं ती बसते तिथं तो ट्रान्सफर होत असतो. त्या अशा क्षेत्रामध्ये आपण कीटकनाशकांचा वापर करून घ्यायचा. आता कीटकनाशक काय वापरायचे, एक कॉन्टॅक्ट बेसिस आणि सिस्टमिक बेसिस होती, जे कुठले कॉन्टॅक्ट कीटकनाशक तुमच्याकडे असेल किंवा मग तुम्हाला जे अवेलेबल होईल ते घ्या. मी आता अशा क्षेत्रामध्ये जर इन्फेस्टेशन जास्त झालेले किंवा लागण ज्या क्षेत्रात झालेली तर त्या क्षेत्रामध्ये मी GSP क्रॉप सायन्सवाल्यांचं SLR 525 250 मिली आणि सिजंटाचा आलिका 100 मिली यांचा एकत्रित स्प्रे देत राहतो, जेणेकरून कॉन्टॅक्ट बेसिसवरती काम होतं आणि सिस्टमिक बेसिसवरती पण त्याचं चांगलं काम होतं. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असणारे म्हणजे आता भरपूर आहे व्हायरो आनंद ॲग्रो केअरचं व्हायरो बॅने, त्याच्यानंतर व्हायरोसने, त्याच्यानंतर ओशन ॲग्रोचं Action 100 पण एक अँटीव्हायरल प्रॉपर्टीचं म्हणजे काम पण चांगलं करतं ते. त्याच्यानंतर अजून त्र्यंबकराजवाल्यांचे जे आहे कर्ल लीफ त्याचे पण रिपोर्ट चांगले, किंवा मग Z7+1 आहे परत हे जे की अँटीव्हायरल प्रॉपर्टीज म्हणून काम करतात त्याचा आपण स्प्रे घ्या. आता मी माझ्या शेड्यूलला असं रिकमेंड करत असतो की जे कर्ल लीफ आहे त्र्यंबकराजवाल्यांचे ते जर प्रिव्हेंटिव्ह टाकायचं असेल तुम्हाला की व्हायरस आलेला नाही आहे किंवा मग कुठे एखाद्या ठिकाणी जास्त गोळा दिसतोय त्या ठिकाणी जर टाकायचं असेल तर ते कर्ल लीफ 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली घ्या. जर आणि ज्या ठिकाणी व्हायरस आलेला, आता आपण व्हिडिओमध्ये बघितलं की प्लॉटवरती कसा व्हायरस आलेला आहे, आणि ज्या ठिकाणी व्हायरस जर आलेला असेल तर त्यांचं 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर घ्यायला लागेल. त्यामध्ये आपण चिलेटेड झिंक घेऊ शकता किंवा मग जर तुमचा मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे गेलेला नसेल तर तुम्ही कॉम्बी त्याच्यामध्ये 250 घ्या, 250 ग्रॅम कॉम्बी, आणि त्यामध्ये आर्थोसिलॅसिक ॲसिड म्हणजे आर्थोसिल नावानी आनंद ॲग्रोकेअरचे आर्थोसिल नावानी येत असते किंवा मग किटोचं फार्मसिल येत असते. आनंद ॲग्रोकेअरचं जर घेतलं तुम्ही आर्थोसिल तर त्याचं 250 मिली 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्या,
जर किटोचे फार्म असतील जर घेतले तर 400 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्या. मग स्प्रे कसा घ्यायचा शेतकरी मित्रांनो, कर्ल लीफ जर इन्फेक्टेशन झालेलं आहे तुमच्या प्लॉटमध्ये, त्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर जर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्यामध्ये तुम्ही 1 लिटर कर्ल लीफ, त्यामध्ये कॉम्बी 250 ग्रॅम, त्यामध्ये फार्मसिलचं किटोचं फार्मसिल, किटोचे फार्मसिल 400 मिली असा गच्च स्प्रे घ्या. हे तुमचं 50% पान सरळ करायचं काम करेल हा स्प्रे. त्यानंतर जर तुम्हाला अजूनही इन्फेस्टेशन आहे किंवा जातच नाही सर हा स्प्रे पण घेऊन जात नाही तर त्याला अजून एक उपाययोजना आहे, कीटकनाशकाचा अगोदर स्प्रे घेऊन टाकणे. त्याच्यामध्ये आपली जी प्रिन्स संत्रा देशी दारू जी येत असते ती 600 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्यायची आणि कवच 250 अशा एक गच्च स्प्रे घ्या. त्याआधी हा स्प्रे टाकायच्या अगोदर तुम्ही सेटिंग स्प्रे टाकून घ्या. जर कुज फ्लावरिंग जर असेल तर थोड्याफार प्रमाणात या स्प्रेने गळ होत असते तर त्याची आपण काळजी घ्यायची, म्हणजे सेटिंग स्प्रे अगोदर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर जर मग देशी दारू 600 मिली 200 लिटर पाण्यासाठी, त्याच्यामध्ये कवच 250 ग्रॅम असा गच्च स्प्रे घ्या. पण तुमचा जो जेमिनी व्हायरस आहे किंवा लीफ कल व्हायरस आहे तो पण ह्या स्प्रेने सुद्धा कंट्रोल होईल. हा प्रॉब्लेम काही नाही शेतकरी मित्रांनो, वातावरणातील होणारे बदल आणि जो स्ट्रेस येतोय त्यामुळे हे प्रॉब्लेम जास्त उद्भवत आहे. तर स्ट्रेस येऊ नये म्हणून आर्थोसिलिसिक ऍसिड किंवा मायक्रोन्युट्रिएंटचे स्प्रे जायला पाहिजे तुमच्या आठवड्यातून 2 स्प्रे, किंवा सिलिकॉनचा वापर थोडा जास्त प्रमाणात झाला पाहिजे आपल्या स्प्रेमध्ये. जर क्लायमेटमध्ये जर सतत टेम्परेचर होत असेल तर पिकाला एक छत्री कशी निर्माण करता येईल सिलिकॉनचे स्प्रे जाऊन, त्या दृष्टीने आपण विचार केला गेला पाहिजे. चला तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. चला तर मग, धन्यवाद.